देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। वस्त्रनिकेतन सलगरे, वेड लावणाऱ्या किमतीत दिवाळीची खरेदी फक्त रवींद्र मध्ये। खास दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंटचा धमाका सुरू। सर्व मिनी स्टोर्स मध्ये नवीन व्हरायटींसह तोच दर 30 सेवा। बरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर ला भेट द्या। आमच्या शाखा तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, संख, कवठे महाकाळ, शिरोळ, कडेगाव, इस्लामपूर, सावळत, कोळे, फलूस, आरवडे, तसेच कर्नाटकातील रायबाग, शिरूर, तेलसंग। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। हे कुठल्या पक्षाच्या नेत्याला सांगितलं नाही, हे कुठल्या दुसऱ्या विचारांना
झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची वर्षपूर्ती निमित्त खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदीवर मिळवा तेवढ्याच वजनाची चांदी मोफत। दागिन्यांच्या मजुरीमध्येही 50% भव्य सूट। तसेच आमच्याकडे 916 हॉलमार्क दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप, पायलसह चेन्नई आणि मुंबई येथील विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या। प्रोप्रायटर सीताराम बुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा। 27 वर्ष भारताचा परराष्ट्र मंत्री गेला होता। 27 वर्ष हे देश असा आहे या देशाचे परराष्ट्र मंत्री आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना भेट देशाला दिला। आपल्यामध्ये जाओ तुम्ही आत्महत्या का नाही करता, त्यासाठी आपल्यावरती दुर्लक्ष करता। जेव्हा जेव्हा भारताला समर्थन करण्याची वेळ आली तेव्हा आमच्या देशाला तुमचा सपोर्ट केलाय आणि तुमचा एकही परराष्ट्रमंत्री आमच्या देशामध्ये आला नाही। जयशंकरांनी जेव्हा परत आले आणि त्यांनी सगळी कागद काढायला काय मागले बघा, त्या देशाचे परराष्ट्रमंत्री मला भेटले आणि मग सगळी कागद काढल्यानंतर लक्षात आलं जेव्हा जेव्हा भारताला समर्थनाची गरज आहे तेव्हा तेव्हा त्या राष्ट्रानं आम्हाला पाठिंबा दिला होता आणि जेव्हा चौकशी केली त्या राष्ट्रामध्ये आपली साधी अपेक्षित नव्हती आणि आजपर्यंत कुठलाही परराष्ट्रमंत्री कुठलाही पंतप्रधान त्या देशामध्ये गेला नव्हता। जयशंकर जी पहिले परराष्ट्रमंत्री आहे की त्या देशामध्ये जाऊन आले आणि तिथं अन्वेषणचं काम चालू झालं आहे। परराष्ट्र मंत्रालयाबरोबर जोपर्यंत तुमचे संबंध चांगले नसतील तोपर्यंत आपल्या देशामध्ये काही घुसू शकत नाही। आपल्या देशामध्ये कुठल्याही कंपन्या घुसू शकत नाही, कुठल्याही इन्व्हेस्टमेंट घेऊ शकत नाही। हे मोदी साहेबांनी बघावं लागेल। आज तुम्ही संरक्षण खात्याच्या बाबतीमध्ये आपण दुसऱ्यावरती अवलंबून होतो। आज जवळपास 100 देशांना येत्या 5 वर्षांमध्ये भारत हा देश 100 देशांना संरक्षण साहित्य पुरवणारा देश असा ठरला आहे। इतका बदल झाला हे आपल्याला माहिती पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांना माहिती पाहिजे। जेव्हा कोविडचा काळ होता सगळ्या जगामध्ये चर्चा होती कोविड आलाय कोविड आलाय, डॉक्टर सांगत होते की बाबा याला औषध नाही याला काही उपचार नाही, तेव्हा पीपीई आपल्याला विषय माहिती होते। तेव्हा एन 95 मास्क हे आपल्याला विषय माहिती होते, हे आपण बाहेर पाहत होतो। मोदी साहेबांनी कोरोनाच्या काळामध्ये या संकटाला संधी समजलं आणि आपल्या देशाच्या बोलायचं तरी असं मी म्हटलं तरी 2021 सुद्धा जी चूक माझ्या हातून घडली
मनापासून शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टी गेटा शिवाय आणि भारतीय जनता पार्टी गावी जनता यांना मनापासून आहार्दिक शुभेच्छा।